मंदिरातला विठ्ठल कमरेवर हात ठेवून बसलेला असतो, तो कधी बोलत नाही, पण विक्रयातले विठ्ठलाला मात्र सातत्यानं बोलतात, त्याचा आम्हाला आदर आहे. अशी माणसं तुमच्या गावामध्ये जन्माला आली आहेत. आणि सगळी व्यासपीठावर बसलेली सगळी मान्यवर मंडळी, कविवर रघुनाथरावजी देशमुख, आणि ज्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय तो कमळेश्वराचं मंदिर, कोणी किती आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी हो पैलवानाचा आवाज आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आवाज आहे. जेव जेव आमच्यावर ताकदीनं भांडत डोळा वटरून बघत, त्यांनी कॉलर धरून त्याच्या गालाखाली वळवायचा हा आवाज आहे. त्यामुळं स्वाभिमानीच्या नादाला लागणारा महाराष्ट्रामध्ये कुठलीही औलाद नाही हे तुम्हाला ठासून सांगतो. आणि त्या संजय काका पाटलानं जवळजवळ 54 कोटी रुपये अडकवले, तुमच्या गावातील 80 लाख रुपये अडकवलं होतं. पहिली सभा झाली आमची स्वाभिमानीची टीम, एका साध्या कोणाच्या घरात दाखवणार, शंकरदादांची. गेल्या वर्षीच्या आंदोलनामध्ये त्यांची गाडी पडली होती ना, काय सगळं त्यांना ठेवायला लागतं. आपण काय यांच्याकडे नाही, आपण सगळ्यांचा हिशोब ठेवणार आहे. आपण खोटं सांगत नाही, मी जल नायक नाही, काय नाही, मी खरंच नाही आहे. कारण गेली 20 वर्ष 1998 पासून स्वाभिमानीचं काम करतोय आणि ताट मानेनं करतोय, कुठेही मिंद नाही. म्हणून ही असली तरणी बांडपोर आज अहो याच्यावर नजर टाकून तुम्ही वरवर बघू नका. विक्रेकर तुम्ही लय लांब नाही, जाता लोका कातर कटावमध्ये जाऊन बघा. आजू पाटलांची बहुतेक ओळख निघाली वाटतं, तिथं ओळख निघाली का अशीच जागा दिली. ही बाजार मंडळी 500 टन 700 टन 1000 टन काढणार आहेत. इकडं पलीकडे बसलेले तुम्ही साहेब 2000 टन ऊस काढतो बळी. तुमच्या गावात किती टिपरूक निघतंय कुणास्तो. बऱ्याच बाजारांनी काय अडीअडचणी तयार केल्या होत्या, पण कारखान्यातल्या त्या चिटबॉयला अनिल पवार साहेबांनी दम दिला. वाघ बसलेले एकच फोन केला, बघ कसं होतंय, नाहीतर 5 मिनिटातच येऊन तुझं सगळं पेटी होतो. माझा अडकलं 5 मिनिटात आज मोकळंही झालं आणि लगेच लाईट आली. अरे ही कमाल आहे. इतका चांगला डॉक्टर जवळ असताना तुम्ही उगच कुठला तरी वैद्यक कुठला तरी दिवृष्टी ओढाकताय, कशाला नादाला लागताय. तुम्हाला आता खायला मनुका मिळणार आहे. बापाच्या पाटाने एक धनुका टाकान सांगा, बाबा कुठे गेला तरी जा, पण स्वाभिमानीच्याच मागे जा. किंवा मनुका त्याला आहे, कारण आतापर्यंत तुमच्या ताटात मनुका आला नाही. तुम्हाला दिलाय भात, त्यात उसळ बोंबलतच येतोय बाहेर. घराकडे सुटलं की पाटी ताट भरून वाहतोय भात. घरातलं बी कोण तोंड लावना, पोर बी तोंड लावना, मास्तर बी घेतल्याशिवाय सोडना. पोर रोज बोंबलतय, मला ती घेतल्याशिवाय सोडना. पोर निमार्द त्या कालवणानं भरून येते, घरात काय कोण शिवत नाही. अरे बाबा तुम्ही डॉक्टर यागावकरांच्या मुशीमध्ये हा विक्रेला होत एक गावमध्ये. मला सांगा ह्या खेड्यापाड्यामध्ये भाजपची संघटना ओढवायचं काम कोणी केलं, त्या बहाद्राने केलं. आणि जी माणसं म्हणायला लागली माझा डीएनए काँग्रेसचा आहे, अचानक काँग्रेसचा डीएनए भगवा कसा झाला कळलंच नाही. सगळं चालतंय सुलता एका बाजूला, पुतण्या एका बाजूला. आम्हीच मात्र म्हणतोय तुझा खोराडा ठेवणार नाही, तुला इकडनं जाऊन देणार नाही. अरे वास करा, आपली लढाई आपण लढायला शिका. अरे धार करी करण्यापेक्षा धार काढणार जरी तयार करा, पैसे येतं दूध जाईल आणि पैसे मिळेल ही शिकवलं जात नाही. आणि आमच्या पोरांना जय भवानी जय शिवाजी. आपला वेगळी म्हणतोय हॉटेलात जातोया, भजी खातोया, पैसे मागितलं की म्हणतोय जय भवानी जय शिवाजी. खा भजी उचल उजी बस बोलत तुझा तोंडात ह्या गड्याच्या जागा मोठ्या पाठ. ही गळी झालं कोहिनूरचं मालक. मला सांगा ह्या गावातलं किती गडी आतापर्यंत शेती करत आहे. जलम गेला तरी अजून नवी कापड घ्यायची तयारी होईना.